नक्की नमस्कार मित्र मैत्रिणी, कसे आहात? होप सो चांगलेच असेल। तर आज आपण बनवणार आहे एक न्यू रेसिपी। कदाचित तुम्ही बघितली असं नाही केली ही असेल, तर तरीही मी म्हणजे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, अशी हरभऱ्याची डाळ मी भिजून घेतलेली आहे आणि मिरच्या घेतल्या आहे आणि जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आपण। आणि हळद ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी इट्स ओके। काय आणि मीसुद्धा टाकणार नाही। आणि सोडवा तर मी टाकतच नसते कुठल्या पदार्थामध्ये, मला विदाऊट सोडाच आवडतं। तर आता मी याला छान असं ग्राइंड करून घेणार आहे। जास्त आपल्याला नाही ग्राइंड करायचं, एकदम जास्त बारीक नाही करायचं, थोडं असं जाडसरच करायचं आहे आपल्याला। सो मी करून घेते। तर बघा, हे असं मिक्सर जारमध्ये मी टाकून घेतल्या। आता आपण जिरं आणि मीठ आणि ही मिरची, तर हे याच्यामध्येच ॲड करायचं आहे आपल्याला वाटताना। आणि मेन म्हणजे तुम्ही कोथिंबीरही घालू शकता, मला नाही आवडत कोथिंबीर याच्यामध्ये, सो तर मी ती स्किप केली आहे। अदरवाईज तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता। तर आता याला मी व्यवस्थित असं ग्राइंड करून घेते। तर बघा, असं व्यवस्थित जाडसर झालं आहे, जास्त बारीक नाही करायचं याला। तर आता हे काढून घेते मी काय बाउलमध्ये। तर आता आपण याच्यात ओवा घालणार आहोत, तर हे थोडंसं क्रश करून असं घाला तुम्ही, म्हणजे जेणेकरून याची चव पूर्ण त्याच्यामध्ये उतरते। सो मी क्रश केलेलं आहे आणि याच्यामध्ये हे टाकून घेते आणि त्यानंतर आपण टाकून घेऊयात ऑनियन चॉप केलेले, कांदा टाकून घेऊयात आपण। आणि हे टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बघा, हे पीठ असंच ठेवायचं आहे आपल्याला, जास्त तळ नाही ठेवायचं आहे। एक एक भजे काढत जाणार आहोत आपण एक एक भजे। सो बघू शकता मी थोडीशी मोठी साईज घेते। जेवढं मावे तेवढेच बसवायचे आपल्याला, थोडंसं असं हलकं हलकंसं हलवून घ्यायचं इथे। ओके, याला आता थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळू देऊयात। तर याला थोडंसं असा धमलू नाही, थोडंसं हलवायचा, कारण कसं आहे ते खाली जळाय जळेल ना जास्त करतील ते, सो थोडंसं असं तसं हलवत घ्या। तर बघा, असे छानसे आता खालच्या साईडने झालेले आहे गोल्डन थोडेसे। आता आपण याला पलटून घेतले आहेत आणि खालची साईड व्यवस्थित अशी होऊ द्यायची, क्रिस्पी अशी होतील तोपर्यंत त्याला छानसं तळू द्यायचं, असं खमंग तळू द्यायचं। तर बघा गाईज, छान असा कलर आलेला आहे, तर आपण याला काढून घेऊया। तर इथे मी एक साईडला टाकून दिले आहेत आणि आता हे दीपकचा स्नॅक्सचा टाईम आहे, तर चला त्याच्याकडे त्याचाच रिव्ह्यू बघूयात आपण। तर चला गाईज, रिव्ह्यू बघूया दीपकचे। सो दीपक, चला भजे इज रेडी, खावा आणि रिव्ह्यू सांगावा कसे झाले। मी ते ओ क्रिस्प क्रिस्पी झाले, हाऊज इट? चांगले झाले, क्रिस्पी, खारट, तिखट, आंबट, गोड, ऑल गुड। ओके, सो दोन रिव्ह्यू आहे, 4 पैकी किती स्टार, 5 पैकी किती स्टार? तू छोट पण मागते खायला काय? 2 4 4 बाबा रिया कृपा शायला चुकला हा 4 पैकी 4, 4 5 पैकी 5 पैकी 5 ह्याच्याकडून वर जाऊन त्यालाच माहिती आता किती घेतले ऍक्च्युली। तर गाईज बघू शकता साऊंड आणि हे बघा, आता मस्त असे झाले लुसलुशीत। सो तुम्हाला ऐकू येत असेलच आवाज। तर आता शालू ही ट्राय करून बघणार आहे
खाऊन बघणार आहे ती. सो तिचा रिव्ह्यू बघूयात. छान लागतं आंटी. नक्की. आणि काय फरक आहे याच्यामध्ये, म्हणजे पिठाचे आपण करतो आणि हे डाळ भिजून केलेले, तर कुठले छान वाटले तुला? ते तर नाही, पण हे क्रिस्पी असे लागतात, खूप छान. आणि पिठाचे कसे लागतात? पिठाचे काय एवढे खास, म्हणजे छान लागतात ते बी, पण मग हे भाजी लागतात. हो ना. ओके. आणि ते थोडीशी अशी जाडसर हरभऱ्याची डाळ राहिलेली आहे, तर ती कशी वाटते? ती पण भारी आहे. तर जरा बरं वाटतं नाही का असं तोंडात आल्यावरती. सो गाईज तर रेसिपी माझी सक्सेस झाली. सो तुम्ही पण ट्राय करा आणि सांगा कमेंट करून की कशी झाली तुमची. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.